नमस्कार आईच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज अशी गेस्ट आसात जे जर मनांतल्यान उलयतात आनी आज जर मनांतल्यान उलयले म्हाका दिसता कितल्योश्योच गजाली गोंयकारां मुखार येतल्यो. दक्षीण गोंयचे काँग्रेसीचे खासदार फ्रांसिस बाब सार्दीन, सर वेलकम टू द शो. सगळ्यांत पयली गजाल म्हाका तुमकां सामकी विचारचीशी दिसता की यू आर अ वेटरन इन गोवन पॉलिटिक्स. तुमी इतली फावट जिकून आयले, आमदार जाल्यात, खासदार जाले. फाटली इलेक्शनाक कितें जालें तेंय तुमकां खबर आसा, जेन्ना तुमकां टिकेट दिली ना तेन्ना. अशे परिस्थिती भितर ह्या खेपेकूय टिकेट मेळोवपा खातीर इतली झगडी खटपट कित्याक करची पडली, अशें कितें चल्लें? आमची काँग्रेसाची पद्दत अशी की पयली ते म्हणजे लोकल तांकां कडेन नांव विचारून हाडटात, मागीर डिस्ट्रिक्टान पास करपाक जाय, मागीर आमचे एग्जॅक्युटीव, मागीर ते आमच्या हायकमांडाक वता. सो हिंगासून कितें जालां, सदरे गोंयकारां भाशेन जायत जाणा एकमेकाचे पांय ओडताय पयले स्टेजीर, मागीर डिस्ट्रिक्टां उतरी ते म्हज्या बाराबर रावन ताणें म्हजें नांव प्रपोज केलें. पण पांय ओडटा तेन्ना 2014 पांय उडिल्लेत न्ही, तेन्नाय पांय उडिल्ले, ताजो परिणाम कितें जालो तो सगळ्यांक खबर आसा. सो हाव वॉज दीस डिफरंट, की अशी कितें गणितां तुमची 2014 चुकिल्लीं जी 2019 सारकी जाली? एक वस्त हांव तुका सांगूंक शकना की म्हजें नांव गेल्लें आनी लिमाणेन तुजें नांव फायनलायज जाव पर्यंत तूं मेळटलो म्हूण कोणाच्यान सांगूंक जायना. पूण हे पावटी जायत म्हणटाले की सार्दीन बाब तुका मेळटलो म्हूण आनी तुका बसूच पडटलो म्हूण. पूण जी पद्दत जी आसा ती पद्दत ते पावटी आशिल्ली, ती ए पावटी आशिल्ली आनी मुखारी घडी तीच आसतली. पूण अशें फरक कितें जालो तर? अशें 2014 आनी 2019 पद्दत जर सेम आशिल्ली, एक सिटींग MP तिकीट डिनाय करप आनी मागीर परत 5 वर्सांनी ताका तिकीट दिवप आनी ताणें जिकप, अशें कितें जालें ह्या पद्दतीक? खूंय घुसपागोंदळ जालो. गेल्या ते पाटी पळयलें की तांकां एक भुरगो जाय आशिल्लो, म्हणलें की आमकां न्यू फेस जाय आनी न्यू फेस दिली आनी तो भोव मतांनी पेड्डेर जालो. सो हे पाट ताणी चिंतलें की एज इज ओन्ली ए नंबर. दुसरी वस्त विजिबिलिटी फॅक्टर, हें सगळीं पळयतरीच म्हाका हे पावटी तिकेट दिली. आनी जे वोटर्स जे आसात तांणी तो कितलीं वर्सां तें पळोवंक ना, ताणें पळयलें यादीन कितलीं काम केल्लें आसा. खुंयचे हांव गांवांनी गेलो तेन्ना म्हाका बरो वेलकम मेळटालो आनी एकाच लागून हांव निवडून. हो, हांवें आर्ग्युमेंट हे खूब फावटी आयकलां, ग्रँडफादर ग्रँडफादर ओल्ड ओल्ड म्हणून. आनी आज तर काँग्रेसीची अशी परिस्थिती आसा की 5 जाण उरल्यात, तातूंत भितर जर एकटो सोडलो जाल्यार 4 जाण एक्स चीफ मिनिस्टर आनी एक सामके ग्रँडफादर. हो आर्ग्युमेंटा कडेन तुमी कशें पळयतात? कारण तुमकां इतली वर्सांचो अनुभव आसा आनी जेन्ना कोणी उठून सांगता की आनीक एज जाल्या म्हणून कॉन्टेस्ट करनाका, नवे भुरग्यांक चान्स मेळपाक जाय म्हण, हाव यू वॉन्ट टू टॅकल दॅट आर्ग्युमेंट? हें सुरवातेक जेन्ना मडकयकार काँग्रेसांत आशिल्लो ताणें हें सुरू केलें, ताचे फाटल्यान मागीर आनीक 2 जाण तांकांय जें पर्सनल कितें आशिल्लें ताणी मागीर चालू केलें. पूण आयज मडकयकार बरो भुरगो कसो आसा तो तुका दिता तो ताका उबो रावपाक हात दिवचो पडटा. सो तुका हांव सांगूंक सोदतां, एज इज नॉट ए फॅक्टर. आमकां भुरगीं जाय फॉरेंच ग्रावंडाचेर स्पोर्ट्सांत एरकोडी आमकां कॉम्बिनेशन जाय, सिनियर्स आनी जुनियर्स. हांव भुरग्यांनी जाणटी म्हूण ना, सिनियर्स आनी जुनियर्स. सिनियर्स म्हणटा तांकां एक्सपिरियन्स आसा, जुनियर्स म्हणटा तांकां एनर्जी आसा. पूण जुनियर पुरान भुरगे पुरान ताचो तर आरोग्य बरो ना, ताका रायट ना येयले सो बसपाक. तुमी कितें म्हणटात की पॉलिटिक्सां भितर हें कॉम्बिनेशनूच वर्क जावपाक शकता? आमकां सिनियर नाकात, ग्रँडफादर नाकात असलीं जीं उतरां आयकतात पळय, डॅट इज नॉट प्रॅक्टिकल म्हणटा तुमी. गेल्या ते पावटी सगळीं जुनियरां दिले आनी आयज पळय कितलीं जुनियर निवडून आयले, ते सेंट्राकूय येवंक नात आनी आमचे स्टेटींकूय येवंक ना. सो देखून आय होप हांव रावतां की आत तरी मुखार हे म्हणटाले ते दोळे उगडून म्हणटल्यात आमकां कॉम्बिनेशन जाय जुनियर्स एन्ड सिनियर्स. आनी जुनियर्स कोण? जाणी काम केल्लें आसा आपले कॉन्स्टिट्युएंसीन, जाणी काम केलां आपल्या गांवांत,
कित्याक पॉलिटिक्स म्हणटा तें डायरेक्ट टू एम एल ए एम पी जावपाक नाका. जायते आसा, पंचायत आसा, मुनिसिपाल्टी आसा, जिल्लो आसा, हे भाशेन सकाळ सावन तूं आमी तेज भाशेन रोयसल्लो. पयलो पावट हांव डेप्युटी सरपंच आशिल्लो मुगे विलेजचो, मागीर एम एल ए जालो ओपोजिशनान. तुमी म्हणटात जर राजकारणां येवपाक जाय पोनांतल्यान काम करून वयर सरात, पॅराशूट ड्रॉप जायनाका. न्हूय फकत राजकारणान, इवन एल लायफान, अनलेस यू इनहेरीट समथींग. तुगेलें पांय गेलें भरपूर आशिल्लें, शापाय गेलें, पांयक पडलें, पांय गेलें तुका पडलें, अदवायज सगळ्यांनी काम करून आमी वयर सरचें पडटा. एक गजाल प्रजाप सगळे म्हणटात की दोन गजालींनी ह्या फावटी तुमकां जिकयलें म्हणून, एक गजाल सालसेत आनी दुसरी गजाल सुदिनाची मडकय. आनी अशें आर्ग्युमेंट जाता की इवन सालसेतीन इतलो ओवरवेलमिंगली तुमकां सपोर्ट करून सुद्दां जर सुदीन नाशिल्लो जाल्यार स्टील जिकता काय हरता असो प्रश्न येवपाचो. ही परिस्थिती काँग्रेसीचेर कित्याक आयली सांगपाक म्हणजे सुदिनांगेल म्हाका भरपूर हेल्प जाली, फकत शिरोड्या जावंक ना. कित्याक हांवूय शिरोड्या वचूंक ना, कित्याक कितें कंट्रोवर्सी जातली म्हूण. दुसरें आमकां भरपूर वोट उन पडले सावर्डें आनी कुरशोरी. तिसरें हांव रावनाशिल्लो की सांग्यार म्हाका इतली उणी पडले म्हूण 4,000, तिंगा 4,000 उणी पडले आनी काणकोणा 6,000 उणी पडले. जंय आमगेलो एम एल ए आशिल्लो तेन्ना. सो हांव नेणो ताणें कितलीं कामां केल्लीं म्हूण, कित्याक म्हाकाय दीस नाशिल्ले पळोवपाक. आय टोटली डिपेंडेड ऑन आवर लोकल एम एल एस. पूण एक गजाल सांगा म्हाका, आनी आय एम आस्किंग यू दीस क्वेश्चन कारण लास्ट वीक तुमी सेंटराक चीट बरयली मायनिंगाचेर. आनी जेन्ना आमी विचार करतात लोकसभेचो तेन्ना लार्ज पार्ट ऑफ युअर साउथ गोवा कॉन्स्टिट्युएंसी इज मायनींग डिपेंडंट. आनी खंय तरी लोकां मदीं एक निराश वातावरण आशिल्लें की मायनींग स्टार्ट जायना, केंद्रांत हें सरकार आसा, 5 वर्सां जालीं तरी स्टार्ट जायना, फक्त आश्वासनां मेळटात, एक्शन कांय जायना म्हणून. आनी अशी परिस्थिती भितर तुमी इल्लेसांव बसले, सगळ्यांक दिसतालें की मायनींग बेल्टां भितर काँग्रेस कॅपिटलायज करपाक शकतली म्हणून. कित्याक जाली ना, खंय चुकलें, कोण चुकलो? हांवूय रावतालो की मायनींग बेल्टांत म्हाका बरें पडटलें काय म्हूण वोट पडूंक ना. कित्याक सरकारान इन्शुरंसीस दिवीत केले आनी आयज पर्यंत हो सरकार जो आसा गोंया आनी केंद्राकूच ते फकत इन्शुरंसचेर सर्वायव जाल्ले आसात. हांव गोंया जालेंच तुमी पळयल्लें आसा, जेन्ना बाब दिगंबर 2012 तो चीफ मिनिस्टर म्हूण भायर पडलो, बीजेपी आयले, तेन्ना आमचें रीण आशिल्लें स्टेटीचें 7,000 कोटी. आयज 20,000 कोटी रीण जाल्लें आसा. कितलें आतां 15 2015 PWD कॉन्ट्रेक्टरांक ते पयशे पडूंक नात. 4 महिने हे मीड डे मील दिताय, तांकां तांचे पयशे पडूंक नात. फकत इन्शुरंसीस आमी केन्ना पडूंक ना. आयज पर्यंत पॉट होल्स जेन्ना आतां इफी जावपाचें आसा, सीएमान सांगलें घणसा पयलें आमी पॉट होल काडटाय, लोक बाडो रावता, गणेश जावंक गेलो. आतां दिवाळी येवपाची जाली, नेक्स्ट संडे दिवाळी, तरी आसूं पॉट होल काडूंक नात. मागीर आतां इफी जातलें, हांव रावतां, क्रिसमसा पयल तरी काडाय, इफी पयली काडाय, लोक सदां गोंया येवन सदां म्हणी हे गोंयचे म्हारग बरें आसात, आं रस्ते बरें आसात, परते वचून म्हणनासले म्हणूंक जायनासल्या पुरो म्हणनासल्यार पुरो की गोंयचे रस्ते काबार जाले आनी कोण पडे. ट्युरिस्ट सिजन सुरू जालें, येवपाचें आहाय पडे. दे शूड नॉट गो विथ द रॉंग इम्प्रेशन. सादेवा एक गजाल सांगात म्हाका की तुमी म्हणटात की सरकारान फक्त आश्वासन दिलें आनी व्हेरी फ्रँकली आज मेरेन आतां मेरेन सरकार मायनिंगाचेर फकत आश्वासनात दिता. पूण इलेक्शना टायमार प्रत्येक पार्टी ट्रायज टू क्रिएट अ नरेटीव विच इज सेलेबल टू द इलेक्टोरेट. अल्टिमेटली नाल्यार लोक तुमकां मत कित्याक मारतले. तांणी जें नरेटीव तयार केलें 5 वर्सां उपरांतूय बी,
तुमकां दिसना ते नरेटीव काउंटर करपाक तुमी कमी पडले म्हण. सी, दोन भशेन आसात इलेक्शन. जेन्ना MP इलेक्शन आहा सबंद देशांत आनी गोंयांय तरी इलेक्शन आशिल्लें तेन्ना तूं सांगता तें हांव तुजें मानपाचो. पूण जेन्ना MP इलेक्शन आशिल्लें तेन्ना गोंयांत BJP सरकार आशिल्लो आनीक लोक नाल्ले तो सरकार उत्तलो पडटलो काय म्हूण लोकांक तेन्ना चिंतींक ना आमगेले आनी 10 धांवतलात म्हूण तिंगा. सो जेन्ना हो सरकार उत्तलो तेन्ना तूं कितें इन्शुरंस पळय दिता तेन्ना लोक मानतात कित्याक हो सरकारा म्हाका दुखोवपाक नाका ना म्हाका आनी सकयल वतलो. एक गजाल दिसना, तुमी खंय तरी मायनिंगाचेर फर्म एश्युरंस दिवपाक फाटी फुडें जाताले. लास्ट मेरेन तुमी खंयच म्हणला की आमी हें करतले म्हणून. प्रायम मिनिस्टर गोंयाक आयलो, प्रायम मिनिस्टरान स्पश्ट आश्वासन दिलें की आपूण हातूंत लक्ष घालतलो म्हणून. पूण जेन्ना तुमचो प्रेसिडेंट आयलो तेन्ना ताणें पासींग रिमार्क कशें राहुल गांधीन मायनिंगाक अशें फाफडून उडयलें. डोंट यू थिंक दॅट वॉज अ टॅक्टिकल एरर ऑर स्ट्रेटजीक ब्लंडर वॉट एवर इट इज? हांव ब्लंडर म्हूण ना, पूण तें करूंक जातालें. तें ताणें कित्याक करूंक ना, कित्याक मे बी ताणें पळयलें मुखार हें तितलें सोंपें ना. सुप्रीम कोर्टांत गेलें जाल्यार सुप्रीम कोर्टाचो आमी बरो लॉयर काडपाक जातात, पूण जजमेंट कितें जातलो ती सांगपाक नेणय. आतां एकूच सांगलां ते भशेन हे सरकारान कितें केलें. एवरीबॉडी वॉज एक्सपेक्टींग की हो सरकार ऑर्डिनन्स हाडटलो काय म्हूण. आयज पर्यंत कित्याक करूंक ना? आयज पर्यंत लोक नेणो ते बाबा सुप्रीम कोर्टांत वचून सारकें करतले, ऑर्डिनन्स हाडटले, कितें करून मायनींग सुरू करतले हें आजून लोकांक खबर. एक गजाल सांगा, फाल्यां जर सरकारान कितेंय उपाय काडलो ऑर्डिनन्स काडपाचो हें करपाचो, यू आर अ काँग्रेस MP, तुमी जर हें जर फाल्यां पार्लमेंटाक येता इरिस्पेक्टीव ऑफ वॉट युअर पार्टी डिसायड्स, यू वील टेक अ स्टँड की गोंयांत मायनींग स्टार्ट जावपाक जाय, आय एम गोईंग टू सपोर्ट दीस, दीस इज माय कॉन्स्टिट्युएंसी म्हणून. येस, आनी आय वील ट्राय टू कन्विन्स माय पार्टी की इन द इंट्रस्ट नॉट ओनली ऑफ द पार्टी, इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट एन्ड इनडायरेक्टली ऑफ द कंट्री, बिकॉज एवरी इयर वी आर लुजींग 12,000 crores, $1,700 million आमकां फॉरेन एक्सचेंज जेवपाची ती गेल्ली आसा. आमी लोकांच्या पोटाचेर पांय दिल्लो आसा कितलो हजारांनी लोक. सो आय वील कन्विन्स माय पार्टी. हांव तरी आसतलो हे म्हज्यान इन्शुरंस दिवपाक जाता, कित्याक सुरवातेक सावन हांव मीन सुरू जावचें, मायनींग सुरू जावचें हाका लागून हांव झगडलां आनी एक पाट हांवें आश्वासन दिल्लें हांव फाटी सोडना केन्ना. एक एक इम्पॉर्टंट गजाल आहा की प्रश्न येता तो खूब फाटी NGO म्हणून. आतां पयर जेन्ना पियुश गोयल गोंयांत आयिल्ले तांणी स्टेटमेंट केलें की एज फार एज मोपात सारके एअरपोर्टाचे इशू जावं हें जावं की बरे बरे प्रोजेक्ट गोंया भितर NGO लागून स्टॉल जातात. सो NGO विचार करपाक जाय की फुडल्या पिळगे खातीर आमी कितें करतले आनी कशें करतले. दॅट वॉज हीज पॉयंट ऑफ व्यू. एक गजाल जाली की तुमच्या पक्षान इमिजिएटली रिबटल करतना सांगलें की पळय हे तुमी NGO कशें म्हणपाक शकनात, तशें म्हणपाक शकनात. फाल्यां जर मायनिंगाचेर जर असोच इशू जालो आनी जर तुमचे पक्ष जर NGO वटेच्यान रावलो, हाव आर यू गोईंग टू टॅकल इट? दोन वस्तू. हांव आदलो चीफ मिनिस्टर, म्हजे तेंपार मॅटस्ट्रीप आयली, NGOs जायते एगेन्स्ट आशिल्ले. हांवें मॅटस्ट्रीप सुरू केली, कोणाक वायट जावंक ना, सगळ्यांक बरें जालें. सो NGOs कितेंय बरे प्रस्न हाडटात, एक घोडये बऱ्याक जाता गोंयच्या, एक तांचे मनांत कितें आसता तें जाणय. सो वी आर देर टू वे द प्रोज एंड कॉन्स एन्ड बेज्ड ऑन दॅट वील टेक अ डिसिजन. सो बट वन थिंग आय वॉन्ट टू इश्युअर द स्टेट ऑफ गोवा एन्ड ऑल द पीपल हू आर वर्कींग इन मायनींग डिपार्टमेंट की हांव तुमची भार बरी आसा. नॉट टू डिस्ट्रॉय द स्टेट, बट इल्लें तरी जावपाक जाय. तूं काड तेन्ना फोंड पडटलो, थिंग मागीर पोत्ती माती हाडून घालूंक जाता, पूण तो फोंड घालणाचो मीन कितकून काडटलो. सो ऑल दीज फॅक्टर्स हॅव टू बी वेड एन्ड अ प्रोपर डिसिजन हॅज टू बी टेकन. आय एम फॉर इट. आनी कितेंय पडे हांव नेणो, देर आर एक्सपर्ट्स हू कॅन हॅल्प यू. तांचे हांव एडवायस घेतलो, पूण म्हाका मायनींग सुरू जाल्लें जाय जातितले बेगीन. एक इंट्रस्टींग गजाल आसा, आय एम आस्किंग दीस बिकॉज आमी तुमची इलेक्शन मायनिंगाची नरेटीव हाजेर उलयता, की तुमी शिरोडेचो विशय काडलो. शिरोडा वॉज अन इंट्रस्टींग कॉन्स्टिट्युएंसी जंय सगळे तुमच्या पक्षान एक अशें हें केल्लें की
ह्या बाय इलेक्शना उपरांत काँग्रेसीचें सरकार गोंयाक येवपाक शकता म्हूण. बट स्ट्रेटजिकली जर पळयलें, हांव तुमचें इलेक्शन तातूंत भितर कंबायन आशिल्लें म्हूण विचारता, तुमी एम जी बरोबर अलायन्स केली काय ना हें लोकांक लास्ट मेरेन कळ्ळें. एक कडेन तुमी एम जीच्या अगेन्स्ट झगडटाले, दुसरे कडेन एम जीच्या बरोबर झगडटाले, तिसरे कडेन मदीक सुदीन तुमचे बरोबर प्रचाराक भोंवतालो, चवथी कडेन एम जीच्या अगेन्स्ट तुमचो कँडिडेट आशिल्लो. डोंट यू थिंक फाटल्या इलेक्शनाक तुमचे कडच्यान, तुमच्या पक्षा कडच्यान खूब स्ट्रेटजीक ब्लंडर्स जाली, जाका लागून लोकांचो मत किंवा लोकांचो विचार घडये सरकाराचेर राग आसून सुद्दां तो मतां भितर कन्वर्ट जावपाक शकलो ना? तुगेलें सारकें, देखुनूच आमकां शिरोड्या उणें वत पडलें. आनीक जे एम जी जे आशिल्ले तांणी चड करून बी जे पीक मारले, कारण तुमी क्लॅरिटीच दिल ना लोकांक. एग्जॅक्टली. सो म्हज्यानूय आय कूड नॉट गो बियॉन्ड द पार्टीज डिसिजन, कित्याक हांव कँडिडेट आशिल्लो. आनी त्याच पयलो तूं सांग ते भशेन म्हाका आनीक मोर आमचे पार्टींत एनिमीज नाका आशिल्ले. पूण आतां वेन आय एम ऑलरेडी देर, हांव आतां जें कितें कितें दिसता, कितें ब्लंडर्स जाली इन स्ट्रेटजी आय एम से नो. आमी थिंगा एम जी बरोबर वचपाचे, पूण ओपन अलायन्स करपाचें, ओपन करपाचें. पूण ताज पयलें आमगेलें एलायन्स जावंक ना. ताज पयलो म्हाका दिसता आमी कँडिडेट चूज केल्लो, मागीर जालें एम जी बरोबर. बट एक गजाल तुमकां दिसना, हांव कित्या खातीर विचारता, कारण एट एवरी स्टेप नाव क्वेश्चन्स आर रेज्ड अबावट हाव काँग्रेस इज फंक्शनींग. सेंटराकय जाता, स्टेटी भितरय जाता. तुमची स्वताची कँडिडसी 15-20 दीस आसतना जाली, वेर इतली इम्पॉर्टंट इलेक्शन, आनी अशें आसतना चर्चाच चालू आसा, चर्चाच चालू आसा. मांद्र्या तेंच जालें, मांद्र्या तर लास्ट मुमेंट बाबी बाकराक तिकेट दिली. म्हापशांक बीजेपीचो कँडिडेट तुमी हाडलो, ही पुट अप अ फायट. बट खंयच एकाय गजालीचेर, हांगा बाबूश मंसरताक हाडलो पणजे, खंयच एक डेफिनेट स्ट्रेटजी. आय एम आस्किंग यू दीस बिकॉज यू आर वन ऑफ द सिनियर मोस्ट लिडर्स ऑफ द काँग्रेस. तुमी घडये जितली इलेसांव पयल्यान, तितले गोंया भितर हार्डली एक दोन तीन लिडर्स आसतले जांकां इलेक्शनाचो तितलो एक्सपिरियन्स आसा. डोंट यू सर एग्री that your party handled these elections disastrously? हांव एग्री जाता, पूण एट द सेम टायम जे आमचे हिंगा लिडर्स आसात तांणी कितें कन्वे केलें ताजेर डिपेंड जाता न्ही. दोनूय वस्तू इलेक्शन म्हणटात ते हायकमांड वो सेंटर आनीक आमचे गोंयचे दोनूय बराबर वचपाक जाय. आतां हांगेले आनी तांगेले जो सारकें होमोजिनियस तरी जावंक ना, तूं सांगता ते भशेन हेटरोजिनियस तरी जाल्लें एकल्यान. स्ट्रेटजी आसपाक जाय, देखून हांव म्हणटा हांव ती दिसनाशिल्ली. दिसता तूं उलयता ते भशेन, म्हाकाय दिसता की तितली जावंक ना. पूण हे मुखार जेन्ना आमी यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, आतां आमी पळयल्लें आसा, हे मुखार आमी आमच्या हायकमांडाक सांगून तांचे मुखार हाडून टायमार वस्तू करपाच्यो, हे भशेन आमी प्रयत्न करतले. एक हा की अगेन आय एम आस्किंग यू दीस बिकॉज यू आर सिनियर एंड यू आर इन्फ्लुयन्स म्हणात किंवा तुमचो वावर म्हणात, हो फक्त दक्षीण गोंया पुरतो मर्यादीत ना. उत्तर गोंयांत गिरीशान कॉन्टेस्ट केलें आनी गिरीश इज ऑन रिकॉर्ड, इवन इन इन दीस स्टुडियो ही इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट ही वॉज फोर्स टू कॉन्टेस्ट इन नॉर्थ आनी ही वॉज लेफ्ट वीथ नो ऑप्शन बट टू थ्रो हिमसेल्फ इन. दक्षिणे सावन उत्तरेक उमेदवार हाडप आनी बसोवप, थंय बी जेन्ना श्रीपाद भाऊ सारको तगडो वेतरण मनीस थंय आसा जाची डेफिनेटली कोणा कडेनच वायटपण ना, सो इट्स ऑलरेडी अ व्हेरी व्हेरी टफ बॅटल. थंय दक्षिणेंतल्यान उमेदवार हाडून बसोवप आनी इन गिरीशीस वर्ड्स फोर्स करून बसोवप, डोंट यू थिंक दॅट वॉज अनादर ब्लंडर? शी म्हाका दिसना फोर्स करून बसयल म्हूण, जो एकल्याक रायट आसा, कित्याक सगळे बसतात ते आयदर जिखपाक वो जिखपाक चान्स आसपाक जाय, दोन हारपाक कोण बसना. कित्याक नॉर्थ इगूय आसले कॅन्डिडेट, आमचो कलाप आशिल्लो, देशप्रभू आशिल्लो, जायतना आशिल्ले कॅन्डिडेट आयन नाय म्हणय. पूण तांणी चिंतलें आपणाक बसल्या जिखपाची शक्य आस म्हूण, कित्याक ताका हेरूय सांगताले तूं जिखता तूं जिखता, डिमांड वेळार पर्यंत म्हणटाले की जिखपाची शक्य आस म्हूण, दो हांव जाणासलो तो पोनासो जाण तरी हारतलो. पूण ते भशेन कोणा पडे एक्सपिरियन्स ना
तो चिंतायक थोडो लोक आल्यार आपणाक जाणवून ताका माहिती आसना बाबा जिखपाक कितें लोकांची गरज आसा ती. सो ते भशेन हें जाल्लें आसा. धा जाण गेले, धा जाण वतना तांणी तेंच सांगलें की फाटल्या 2-3 वर्सां भितर एटलिस्ट 2-3 ऑपॉर्च्युनिटीज अशी आयल्यो जंय सरकार जावपाक शकता आशिल्लें, बट काँग्रेस वॉज इधर फॉल्टरींग ऑन इट्स टॅक्टिक्स ऑर स्ट्रेटजी जंय यू कूड नॉट गार्नर नंबर. आनी अल्टिमेटली सरकार करतलो जाल्यार नंबर जाय. ह्या रिपिटेटीव फेल्युअराक आमी विटून आज त्या उडच्यान वतात हो एक तांचो स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आशिल्लो. यू एग्री वीथ दीस? हें हांव मानना. ते आपले स्वार्थपणां लागून गेलें, कोणाक दायित्व जाणें कसलो बेनिफीट मेळटलो तोडे मंत्री मेळ्ळे, लोक म्हणटा येरान पयशे घेतले, देवूळ जाणू कितें कितें कित फरें आनी ते जाणू कितें जालें तें. पूण सांगपाक एक ऑपॉर्च्युनिटी मुगे भशेन की लोक समताय की सुरवातेक सरकार जेन्ना आमकां सोत्र आमदार दिल्ले लोकांक प्लस आमचेच सपोर्ट केल्ले आमचे इंडिपेंडंट आशिल्ले तेन्ना काँग्रेसाक रायट आशिल्लो, रायट सरकार घडपाक. आनीक जे ऑथॉरिटीज आय लायक गव्हर्नर तांची ड्युटी आशिल्ली पयलो काँग्रेसाक आपोवपाक. बट यू डिडंट स्टेक क्लेम. नो, स्टेक क्लेम करपाक नाका. सपोज आमकां 30-40 25 मेळ्ळोले तेन्ना क्लेम करून नासून कितें करपाक, क्लेम करून नासले ते सरकार गुण नासून दवरपाचे. हांव तुका 25 मेळ्ळा न्ही तुका मेळटा. यू डिंट फॉलो. नो, when it is majority, majority in see, numbers are open. Look here, it is the duty of the authority to call the single largest party. Claim after calling, then okay, you come and then you put your claim, or claim could have been first. But because they have not claimed, it doesn't give the authority right not to call them. I'm asking, that's why I'm asking a question. समज तूं 25 मेळ्ळे आनी क्लेम घालूंक ना, तांकां सरकार कोण नासून दिवपाचें तें, तूं सांग म्हाका हाजो रिप्लाय. सो देखून हांव कितें म्हणटा, इन अ डेमोक्रेसी सिंगल लार्जस्ट पार्टी हॅड द रायट टू बी कॉल्ड एन्ड इफ दे डोंट जायना जायत तांकां दुसऱ्या मागीर आवपाची, इफ दे डोंट सक्सीड देखून हांव म्हणटा. बट यू आर यू डोंट एग्री की एज फार एज नंबर गेम इज कन्सर्न एक गजाल कन्सिस्टंटली जाल्या की हांव आस्क यू इट इन अ डिफरंट वे की तुमकां दिसता की काँग्रेसीन फाटले 2-3 वर्सां भितर 1,00,000 चलोरे धरला, आमकां आनी कोण नाकात. इवन इफ देर इज अन ऑपॉर्च्युनिटी टू फॉर्ज एन अलायन्स वी डोंट वॉन्ट इट. इवन इफ देर इज अ कॉमन प्रोग्राम ऑन वीच अलायन्स कॅन बी फॉर्ज, आमकां इलेक्शना टायमार सुद्दां तुमी एम जी कडेन अलायन्स ओपनली केली ना. डू यू फील काँग्रेस शूड लूक आवट फॉर अलायन्स ऑर अलायन्सीस और हें 1,00,000 चलोरे बेस्ट? सी जेन्ना टायम बोगलेक पावता एक वर्स पयलें तेन्ना जे कोण विजनरी आसात तांणी चिंतपाक जाय बाबा आपल्याच्यान हुंय पर्यंत पावपाक जाता. आनी तेन्ना तुवें हें सगळें तूं सांग तें करपाक जाय. आतां लोक सारकोच एक एक पाटी कोंत्र आसता एक पार्टीचेर सारको सरकाराचेर, तेन्ना तुका एलायन्स करपाक नाका. बरोबर, एक पार्ट बीजेपीन केल्ल्यो एलायन्स, पूण तांकां सरकार करपाक एलायन्साची गरज नाका आशिल्ली. दे गॉट 303 टू शूट एनी बडी, समजलें तूं? सो तेच भाशेन सिच्युएशन जाता. देखून एक वर्स पयलें तुका कोण पडे विजनरी आनी एक्सपिरियन्स आहा ताका सारकें मायंड एप्लाय केल्यार ताका कळून येता ताणें तूं सांग कोणा बरोबर करप आनी कोणा बरोबर करप न्ही. करप न्ही ते एप्लिकेशन ऑफ मायंड जाय. एक्झॅक्टली, आनी ते पयले उलोवन उपेग ना. बरोबर, अबाउट बिटवीन अ इयर एन्ड 6 मंथ इलेक्शनाक लागी पावता तेन्ना लास्ट 6 मंथ तुका आनी टायम ना हे करपाक. तेन्ना तुवें सारके यू हॅव टू गो ऑन अ वॉर फुटींग, ना जाल्यार मागीर आमी आतां डिस्पॉट टेस्ट जाता. एक लास्ट प्रश्न आनी हो म्हाका तुमकां विचारपाक, कारण तुमी दिल्ली खूब वावर केला, तुमचे कॉन्टेक्ट्स आसा. एक गोंयकारा दिसपा सारकी परिस्थिती आहा की वॉट एवर सेड एंड डन बीजेपीच्या हातूंत भितर दिसता की सेंटराचे गोंयचेर लक्ष आसा. कोण कोण मनीस येतात तांचे गोंयाक प्रोजेक्टा खातीर उलयतात किंवा प्रोजेक्टांचे उलयतात, मदती करतात फायनान्शियल. हे आतां म्हाका दिसता सगळेच प्रोजेक्ट गोंयांतले चडशे हे सेंटराचे फायनान्साचेर उबी जातात.
पूण काँग्रेसीच्या बाबतीत जेव्हा पळतात वी ऑलवेज फील दॅट गोवा इज निग्लेक्टेड इवन वेन यू आर द सिनियर मोस्ट मेंबर यू आर नॉट इन द युनियन कॅबिनेट जी दोन तीनदा आवाजूय झालो की तुमकां घेवचो म्हणून बट यू आर नॉट बट अशी परिस्थिती आशिली बीजेपीच्या हातूंत भितर खासदार आशिल्ले तीग जाण पण तातूंत दोग जाण मंत्री आशिल्ले सो हो जो निग्लेक्ट आसा इवन आयची परिस्थिती गिरीश ओपनली सेज दॅट ही हॅज रिझाइंड ऑलमोस्ट 3 मंथ्स बॅक पण अजून पर्यंत ताका एक्सेप्टूय जायना रिजेक्टूय जायना अँड ही इज कॅरिंग फॉरवर्ड डोंट यू थिंक तुमचे केंद्रीय नेतृत्वानय शूड बी लिटल मोर सिरियस टुवर्ड्स गोवा सो दॅट गोंयकारांकय मातशें दिसतलें की वी शूड बी सिरियस टुवर्ड्स काँग्रेस आतां पयल प्रश्नाक काँग्रेसान गोंयां सदांच लक्ष दिल्लें आसा काँग्रेसान गोंयां कितें करूंक ना ओपिनियन पोल घेतलो आमची सेपरेट आतांचे म्हणटा आतांचे आतांचे दोरया हांव चॅरमॅन आशिल्लो म्हाका मंत्री मेळूंक ना पूण म्हाका पार्लमेंटाची ओल्ड कमिटीचें चॅरमॅनशीप मेळ्ळें म्हजे फाटल्यान एस्टिमेट कमिटी आमचो मुरली मनोहर जोशी आशिल्लो एक सिनियर मनीस आनी म्हज्यान जायतें करपाक शक्य जालें जेन्ना हांव आशिल्लो तेन्ना जी आमची फ्लायट हिंगसा मुस्लीम भावांक ते जे बॉम्बे आनी अशी बेंगलोर सावन वतल्यात हांवें डायरेक्ट फ्लायट गोंयां हाडिल्ली आसा आमी आमचो दाबोली खातीर सर तुमचे एफर्ट जाले आय एम नॉट डाउटिंग युअर एफर्ट आणि तू कितलो एफर्ट कर पार्टी पार्टी तरी मान्य दैत तुगे एफर्ट निरफोड जाता ओके पूण पार्टीनूय आमचे मानले आतां तूं सांगपाक आम त्या सरकारान कित केल्लें आसा फकत लोन दिला आमकां बोक्षूंक नात आत्तांनी आम तरी बोक्षील जायत आम तेन्ना म्हणपी आरे बीजेपीन गोंयान जायतें केल्या म्हूण ते तरी फाल्यां फारीक करपाक जाय हांव तुका एक कोट वता आनी तुगेलें इंट्रस्टान तुका जर बँकां उणी मेळपाचे तूं म्हजो मायज घेता फावर केलो तुवें म्हाका कोट दिलो म्हूण पूण तुगेलें लास्ट आज जेन्ना ही परिस्थिती आसा एक गोंयाक केन्ना मेरेन नवीन प्रेजिडेंट मेळटलो अँड इफ युअर नेम फिगर्स वीच इट इज आर यू रेडी फॉर द टास्क येस दोन युस्तो मुगेल कोणान आतां ही आमची महाराष्ट्र हरियाणा ही इलेक्शन आहाय पडे त्या गडबडाचेर आनीक आमी पुडयल्ले आसा सगळें कोणाक काडलो तो कोंद्र जालो हो जालो ते जालो ताका लागून ते मातशें रावल्ले अशें म्हाका दिसता सो आतां हायकमांड डिसिजन घेतलो आनी म्हज्या हातांत तर दिल जायत आय विल बी व्हेरी हॅप्पी कित्याक सावथाक हांव काम करतलोच एज ए एम पी म्हाका नॉर्थिकूय काम करपाक आमचो काँग्रेस जो जे काँग्रेसान म्हाका इतलो वयर काडलेलो आसा म्हाका सगळी पोस्ट पडयल्ली आसा ते काँग्रेसाक लागून यू विल बी ऑल अप फॉर इट आय विल ऑल फॉर इट अँड आय विल डू माय लेवल बेस्ट टू ब्रिंग काँग्रेस अप इन दीस स्टेट ऑफ गोवा प्लेजर टॉकिंग टू यू थँक्यू